बातमी सचिन वाझे यांनी केलेल्या गंभीर आरोपाची आहे. अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा गंभीर स्वरूपाचा आरोप सचिन वाझेनं केलाय. देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआयकडे पुरावे आहेत असा दावा सुद्धा आता सचिन वाझेनं केलेला आहे. राजकीय वर्तुळातून अतिशय मोठी आणि खळबळ माजवणारी बातमी, अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा गंभीर आरोप आता सचिन वाझेनं केलेला आहे. देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआयकडे पुरावे आहेत असा सुद्धा सचिन वाझेनं मोठा दावा केलाय आणि फडणवीसांना पत्र लिहून या संदर्भातली सर्व माहिती दिली आहे असं सुद्धा सचिन वाझे याचं म्हणणं आहे. तर आपण पाहतोय गेल्या काही काळामध्ये अनिल देशमुख यांनी फडणवीसांच्या संदर्भात गंभीर आरोप केलेले होते आणि त्यानंतर सुद्धा काही प्रत्युत्तर सुद्धा देण्यात आलेलं होतं. दरम्यान या सगळ्याच्या संदर्भात नेमकं सचिन वाझेनं काय म्हटलंय आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजून घेऊयात. सारे प्रूफ है उधर, पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है. प्लीज 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 अधिकची माहिती सचिन गाड आपल्याला देत आहे. सचिन वाझेनं अतिशय गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे. अधिकचं काय अपडेट्स आहेत? नक्कीच आपण बघतोय की बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी अनिल देशमुखांवरती गंभीर असे आरोप केलेले आहेत. काल मेडिकल टेस्टसाठी नेताना हे सगळे आरोप सचिन वाझे यांनी करण्यात केलेले आहेत. अनिल देशमुख हे त्यांच्या पीएच्या मार्फत पैसे स्वीकारत होते असा वाझेचा दावा आहे. एवढंच नव्हे तर त्यांच्याकडे असलेले सगळे पुरावे त्यांनी सीबीआयला दिलेले आहेत. सीबीआयकडे पुरेसे पुरावे आहेत आणि त्याने देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिल्याचं देखील इकडे म्हटलेलं आहे आणि आपण नार्को टेस्टसाठी देखील तयार असल्याचा वाझेचा दावा आहे. काल जेव्हा वाझेला मेडिकल टेस्टसाठी जे रुग्णालयात नेलं जात होतं तेव्हा त्याने हे सगळे दावे केलेले आहेत. एवढंच नव्हे तर यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्याने जयंत पाटील यांचं देखील नाव घेतलेलं आहे. त्यामुळे आता मोठा राजकीय भूकंप होण्याची चर्चा सध्या निर्माण झालेली आहे. गेल्या अनेक पासून अनिल देशमुख हे त्यांच्यावरती असलेले सगळे आरोप हे फेटाळत होते. चांदीवाल कमिशनचा देखील त्यांनी आरोप फेटाळलेला होता. मात्र असं असताना या सगळ्या गुन्ह्यामधला मुख्य आरोपी सचिन वाझे याने त्याचा थेट अनिल देशमुखांचं नाव घेतलेलं आहे. सचिन तुम्ही सोबत राहा. दरम्यान सचिन वाझेने नेमका काय आरोप केलाय आपण पुन्हा एकदा पाहूया. सारे प्रूफ है उधर, पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है और मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है. प्लीज प्लीज प्लीज. तर सचिन गाड आपल्याला अधिकची माहिती देत आहे. सचिन, या सगळ्या संदर्भात अनिल देशमुख यांच्याकडून कोणती प्रतिक्रिया समोर आली आहे का? अद्याप या नवीन आरोपावरती अनिल देशमुख यांच्याकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये. मात्र आपल्याला माहिती आहे की जो 100 कोटी रुपयांच्या हॉटेल आणि बार मालकांकडून पैसे उकळण्याचं प्रकरण होतं ते सगळे आरोप आजवरती अनिल देशमुख हे फेटाळत आलेले होते आणि अशा प्रकारचे कोणतेही पैसे स्वीकारला नसल्याचा त्यांचा दावा होता. मात्र आता याच गुन्ह्यातील मुख्य आरोपी असलेला बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनीच आता पुन्हा एकदा नव्याने अनिल देशमुख यांच्यावरती आरोप केलेले आहेत. ते त्यांच्या पीए मार्फत पैसे घेत असल्याचं दावा आता सचिन वाझे कडून करण्यात आलेला आहे आणि आपण नार्को टेस्टसाठी देखील तयार असल्याचं सचिन वाझे म्हणतोय. तर आता नव्याने या प्रकरणाला आता वेगळी दिशा मिळण्याचं चिन्ह निर्माण झालंय. निश्चितच सचिन, आणखी एक महत्वाचा मुद्दा, फडणवीसांना पत्र लिहून या संदर्भातली माहिती दिली असं सचिन वाझेचं म्हणणं आहे. हे पत्र नेमकं कधी लिहिलेलं गेलेलं होतं या संदर्भातले काही तपशील हाती लागत आहेत का? गेल्या बऱ्याच काळापासून सचिन वाझे हे जेलमध्ये आहेत, आर्थर रोड मध्ये आहेत आणि आर्थर रोड मधूनच सचिन वाझे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं आहे. ज्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की त्याच्याकडे असलेले सगळे पुरावे हे त्याने सीबीआयला. सचिन, मी तुम्हाला थोड्या वेळासाठी थांबवते. आपल्यासोबत भाजपचे आमदार अतुल भातकळकर हे जोडले गेलेले आहेत. अतुलजी, सचिन वाझे यांनी गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे. त्यांचा आरोप असा थेट आहे, अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घेते. या सगळ्या प्रकरणाकडे तुम्ही कसं पाहता? अहो, याच्याकडे सचिन वाझेने आरोप करण्याची काय आवश्यकता आहे? त्यांचे जे ओएसडी त्यांच्या बरोबर आत होते देशमुखांच्या, त्या ओएसडीनी कन्फेशन दिलेलं आहे की कुठल्या बार मालकांकडनं पैसे घ्यायचे. बार मालकांचं कन्फेशन आहे, महिन्याला केवळ मुंबईतून 100 कोटी रुपये हे अनिल देशमुख आणि उद्धव ठाकरे यांची गँग त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये हप्ते वसुली करत होती हे सगळ्या उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. सचिन वाझेने पूर्वीच सांगितलेलं आहे, ज्या सचिन वाझेला बिन लादेन ऐकतो असं म्हणून त्याचं रक्षण करण्याचं काम तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलं. ज्या उद्धव ठाकरेंनी सचिन वाझेसारख्या माणसाकडनं, जो एपीआय लेवलचा मनुष्य होता, त्याच्याकडतरी ब्रिफिंग घेत होते त्यावेळचे. आणि त्यामुळे ही सगळी गँग होती महाराष्ट्रात काम करणारी महाविकास आघाडीची,
काही लोक सत्तेत होते, काही लोक पोलीस दलात होते, काही लोक अधिकारी होते, आणि त्यामुळे यांच्या भ्रष्टाचाराची पाळमुळं ही सगळी आता खणून काढली गेलेली आहेत. आणि अनिल देशमुख सोयीस्कररित्या हे लपवण्याचा प्रयत्न करत आहेत की त्यांच्या विरोधातल्या भ्रष्टाचाराची चौकशी करणे. तर अतुल भातकळकर यांची प्रतिक्रिया आपण पाहत होतो. तर फडणवीसांना पत्र लिहून या संदर्भातली माहिती दिली आहे. तसंच फडणवीसांना लिहिलेल्या पत्रात जयंत पाटलांचं नाव आहे असा सुद्धा दावा सचिन वाझेनं केलेला आहे. अतिशय गंभीर स्वरूपाचे असे हे आरोप करण्यात आलेले आहेत. आणि आता साहजिकच राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. अनिल देशमुख या सगळ्या प्रकरणावर आता नेमकी काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा गंभीर आरोप सचिन वाझेनं केला आहे. देशमुख पैसे घ्यायचे याचे सीबीआयकडे पुरावे आहेत असा सुद्धा दावा करण्यात आलाय. फडणवीसांना पत्र लिहून सर्व माहिती दिली आहे असं सुद्धा वाझेनं म्हटलंय. अरे प्रूफ है उधर, पैसे उनके पीए के थ्रू दिए जाते थे और सीबीआई के पास भी प्रूफ है. और मैंने भी अभी फडणवीस साहब को एक लेटर लिखा हुआ है, सुनवाई में उनके खिलाफ गया है सारा, उनके खिलाफ गया है. मैंने सारे इसको प्लीज 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 सर योर कैमरा नॉट अलाउड, दिस इज नॉट सारे एविडेंस मैंने दे दिए. मैंने एक लेटर लिखा है जिसमें जयंत पाटिल साहब का नाम लिखा हुआ है. मव्याचं सरकार असताना अनिल देशमुख हे राज्याचे गृहमंत्री होते आणि त्यावेळी ते कारभार सांभाळत असताना फडणवीसांच्या संदर्भात त्यांनी काही गंभीर स्वरूपाचे आरोप सुद्धा केलेले होते. आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना अडचणीत आणण्यासाठी आपल्याकडे फडणवीसांनी माणूस पाठवलेला होता असा सुद्धा दावा अनिल देशमुख यांनी केलेला होता. आणि त्यानंतर अशा स्वरूपातले आरोप करण्यात आल्याच्या नंतर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं. मात्र हा वाद कुठेतरी सुरू झालेला आहे आणि आता अनिल देशमुख यांनी हे आरोप केल्याच्या नंतर आपण पाहतोय सचिन वाझेनं त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचा आरोप केलेला आहे. अनिल देशमुख पीएच्या माध्यमातून पैसे घ्यायचे असा थेट आरोपच आता सचिन वाझेनं केलेला आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.